भोकर येथील महिला मेळाव्यात मतदार जनजागृती स्वीप कक्षाच्या भारदार सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता शासन स्तरावरून विविधांगी उपक्रम राबवण्यात येत असून भोकर येथील स्वीप कक्षानेही या कामे पुढाकार घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी होत मतदार जनजागृती कार्यात स्वतःला झोकून देऊन या राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलत असल्याचे दिसून येत आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर प्रभात फेरी, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, सायकल रॅली, संकल्प पत्र लेखन, गीत गायन, पथनाट्य यासह शिक्षण विभागातील शिक्षक कलाकारांच्या सहयोगाने मतदार जनजागृतीसाठी लोकशाहीचा जागर या कार्यक्रमाचे सादरीकरण केल्या जात आहे. स्वीप कक्ष प्रमुख गटशिक्षणाधिकारी माधव वाघमारे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती भोकरच्या सभागृहात दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी मतदान जनजागृती व महिला मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटक भोकरचे तहसीलदार श्री सुरेश कुळवे तर मेळाव्याचे अध्यक्षस्थान विकास अधिकारी माननीय माधव केंद्रे यांनी भूषवले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय प्रणव चटलावार, शिक्षण विस्तार अधिकारी सौ सुमन गोणारकर, एस के भुरेवाड, लक्ष्मण सुरकार इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी तहसीलदार श्री गुळवे साहेबांनी तालुक्यातील सर्व महिला शिक्षिका व अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस यांना आपापल्या कार्यक्षेत्रात मतदार जागृती करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावे व लोकशाही मूल्य विकासासाठी योगदान द्यावायचे आवाहन केले. गट विकास अधिकारी श्री केंद्रे यांनी समाजामध्ये मतदार जागृतीची वेळच येऊ नये अशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती झाली पाहिजे असा संदेश दिला. तर एकात्मिक बाल विकास अधिकारी प्रणव चटलावार यांनीही समायोजित मार्गदर्शन केले. भोकर स्वीप कक्षामार्फत मतदार जागृती कार्यक्रमामध्ये नवमतदारांना प्रोत्साहित करणारी गीते, मतदानापासून दूर राहणाऱ्या व अनास्था असलेल्या व्यक्तींचे प्रबोधन भारुडांच्या रूपातून मांडण्यात आले. शिक्षक कलावंत रामेश्वर शिंदे, साहेबराव डोंगरे, रंगराव कासराळे, सारीपुत्र सावरे, मिलिंद जाधव यांनी बहारदार अशा लोकगीतातून मतदार जागृती करून मतदान योग्य रीतीने होण्यासाठी मतदार पुरावे, ईव्हीएम मशीनची जनमानसात असलेली भीती व अज्ञान दूर करण्याचा संदेश देणारी गीतरचना सादर केली. सौ विद्या कांबळे यांनी होय मी मतदान करणार हा एकपात्री प्रयोग सादर केला. संविधानाचे एक वरदान असते, एक वरदान असते. मैत्रिणींनो, आज निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहे. सुषमा बुडकेवार, सौ हंसनाळे, सौ मुडपे, सौ सुकळकर, सौ नीलावार, सौ वागतकर, सौ जाधव इत्यादी महिला शिक्षिकांनी लघुनाटिका सादर केली. सौ मनीषा ढवळे, सौ रुपाली कांबळे, सौ मंडला बुरे इत्यादी महिला शिक्षकांनी लोकशाही समृद्ध करणारे विचार आपल्या अभिव्यक्तीतून साकार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री लक्ष्मण सुरकार यांनी तर मिलिंद जाधव व मनोरमा गोवंदे यांनी बहारदार सूत्रसंचालन करीत कार्यक्रमाची धुरा सांभाळली.
शिक्षण विस्तार अधिकारी सौ सुमन गोनारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. आपण आपलं मतदान देऊन सगळी सत्ता बदलू शकतो आणि आपल्या गरिबांचं आपल्या मनासारखं राज्य निर्माण करू शकतो. त्यासाठी चला मतदान करूया. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विषय शिक्षक जगदीश थडवे, सुधांशु कांबळे, पिराजी मिरेवाड, गजानन खुपसे, धम्मदीप जाधव रावळे यांनी मेहनत घेतली व मतदार प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. स्वीप कक्षांतर्गत मतदार जागृती कार्यक्रमाच्या वृत्तांताचे लेखन केले होते साहेबराव डोंगरे. निवेदन मनोरमा गोवंदे आणि व्हिडिओ निर्मिती व संपादन मिलिंद जाधव. येणाऱ्या 26 तारखेला आपण आपल्या मतदार केंद्रावर जाऊन मतदान अधिकार बजावावा. नमस्कार.